थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये आपण ज्यावेळी मार्केटमध्ये जातो त्यावेळी आपल्याला हिरव्यागार पालेभाज्या दिसतात त्याचबरोबर लाल सुटूक असे गाजर देखील दिसतात गाजर पाहिले की आपल्याला आठवण होते ती गाजर हलव्याची आज आपण असाच मस्त गाजर हलवा पाहणार आहोत याच्यामध्ये खव्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे पण तोंडात टाकताच विरघळतो असा आपण गाजर हलवा बनवलेला आहे चला तर मग तो हा गाजर हलवा कसा बनवायचा ते आपण पाहूयात नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण गाजर हलवा पाहणार आहोत तो तोंडात टाकताच लगेच विरघळतो चवीला एकच नंबर होतो भन्नाट लागतो सर्वांना घरातील प्रचंड आवडतो तुम्ही देखील हा गाजर हलवा करून पहा तुमच्या घरातल्यांना सर्वांना हा गाजर हलवा खूप आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे चारशे ग्रॅम गाजर घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसे हवे आहेत त्याप्रमाणे गाजर इथे घ्यायचे आहेत इथे मोठ्या साईजचे गाजर घेतलेले आहेत म्हणजे ते खिसत असताना आपल्याला सोपं होतं लहान गाजर घेतले तर खिसायला थोडीशी अडचण होते म्हणून मोठे गाजर घ्यायचे आहेत प्रकारे दोन तीन पाण्याने स्वच्छ हे गाजर धुवून घ्यायचे आहेत गाजर धुवून होत आहे तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन रेसिपीज येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील अशा प्रकारे आपण सर्व गाजर धुवून घ्यायचे आहेत सर्व गाजर धुवून झाले आहेत याच्यावरती माती असते म्हणून आपण ते स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि अशा प्रकारे ते आपण वरची याची साल काढून घेणार आहोत अशा प्रकारे कारण याच्यामध्ये माती असेल तर मग गाजर हलव्यामध्ये आपल्या कचकच लागू शकते म्हणून सर्व गाजरांची साल आपण काढून घेणार आहोत अजिबात शॉर्टकट पद्धतीचा इथं वापर करणार नाही होत आपण मोठे गाजर घ्यायचे आहेत लहान गाजर घेतले तर खिसण्यास थोडीशी अडचण होते आणि अशा प्रकारे पुढचा आणि मागचा भाग गाजराचा कट करून घ्यायचा आहे सर्व गाजरांची साल आपण काढून घेणार आहोत सर्व गाजरांची साल काढून झालेली आहे आता आपण ग्रेटरने खिसणीने आपण हे खिसून घ्यायचे आहेत आपण पाहू शकता अशा प्रकारे मोठ्या साईडने आणि आपण मीडियम साईडने गाजर खिसून घेणार आहोत दोन प्रकारे गाजर खिसणार आहोत खिसणीच्या मध्यम साईजनी आपण गाजर जवळपास अर्ध्याच्या वरती आपण हे खिसून घेणार आहोत अशा प्रकारे थोडे जे गाजर घेतलेले आहेत आपण ते छोट्या खिसणीने खिसलेले आहेत आणि बाकीचे मोठ्या खिसणीने खिसून घेतले आहेत तुम्हाला जरी सेम खिस करायचा असेल तर करू शकता इथे पावशेर साखर घेतलेली आहे काजू पिस्ता आणि बदाम घेतलेले आहेत आवडीप्रमाणे आणि वेलचीपूड दोन चमचे वापरणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता आणि इथे एक लिटर दुधाचा आपण वापर केलेला आहे याची साय आपण काढलेली नाही आहे प्रकारे त्याचबरोबर एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि काजू बदाम पिस्ते आपण कट करून घेतलेले आहेत हे तूप गाईचं आहे तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही तूप कमी जास्त करू शकता अशा प्रकारे आपण अर्धी वाटी तूप इथे घातलेलं आहे आता तूप छान असं मेल्ट झालं थोडंसं की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण जे घेतलेले आहेत कट करून ते आपण घालणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे मणुग्यांचा वापर देखील करू शकता आता हे ड्रायफ्रूट छान असे तळलेले आहेत थोडासा रंग बदलला की आपण ते काढून घेणार आहोत सर्व ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर आपण जे सुरुवातीला गाजर मोठ्या स्वरूपात खिसून घेतलेलं आहे ते घालणार आहोत आणि नंतर हे घातल्यानंतर जे लहान आपण मध्यम साईजनी जे खिसलं होतं गाजर ते घालणार आहोत अशा प्रकारे सर्व गाजर आपण याच्यामध्ये घालून छान असं परतून घेणार आहोत गॅस लो टू मिडियम हीटवरतीच करायचं आहे आता इथे पाहू शकता उरलेला पण अर्धी वाटी तूप देखील आपण घातलेलं आहे हे साधारण शंभर ग्रॅम आपण तुपाचा इथं वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर जास्त तुपाचा तुम्ही इथे वापर करू शकता अशा प्रकारे लो टू मिडियम हीटवरती पाच मिनटासाठी छान असे गाजर हलवून घ्यायचे आहेत आणि आपण जे एक लिटर दूध घेतलेलं आहे हे थोडं थोडं करत आपण सर्व दूध याच्यामध्ये घालणार आहोत थोडं थोडं करत आपण सर्व दूध याच्यामध्ये घातलेलं आहे क्वांटिटी पाहू शकता कढई गच्च भरलेली आहे इथे स्टीलची कढई मी वापरलेली आहे तुमच्याकडे जर दुसरी मोठी असेल नॉनस्टिक कढई तर तुम्ही ती वापरू शकता इथे या कढईमध्ये लो टू मीडियम हीटवरती आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे दूध आटवून घ्यायचं आहे पूर्ण याच्यामध्ये गाजर शिजवून घ्यायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी लो टू मिडियम हीटवरती आपण हे शिजवून घेणार आहोत याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे मधून अधून आपल्याला हे ना हलवत राहायचं आहे तीन चार मिनटांनी सारखं चेक करायचं आहे आणि हे छान असं आटलं थोडंसं की आपण याची कढई बदलणार आहे कारण हे स्टीलची आहे तर खाली लागण्याची शक्यता असते म्हणून मी चेंज करत आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता आपला गाजर छान आटलेला आहे त्याच्यातलं दूध आटलेलं आहे गाजर छान शिजलेला आहे आणि आपण पाहू शकता मस्त असा रंग देखील आलेला आहे हे छान हलवून घेऊयात आता याच्यामध्ये आपण जी साखर घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता साखर छान मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये घवा घालण्याची गरज नाही आहे आणि एक लिटर दूध आपण घेतलेलं आहे ते अटल्यामुळे आपण पाहू शकता आपला गाजर हलवा छान असा घट्ट झालेलं आहे आता जे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत सर्व ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात गॅस लो टू मिडियम हीटवरतीच करायचं आहे हाय फ्लेमवरती करायचा कर कर नाही आहे नाहीतर खाली हलवा लागण्याची शक्यता असते नंतर आपण वेलची पूड घालणार आहोत वेलची पूड घालून हे छान हलवून घेऊयात मिक्स करून घेऊयात हे सर्व मिक्स झालेलं आहे नही आपण पाहू शकता गाजर हलव्याला एकच नंबर रंग आलेला आहे खूप छान होतो चवीला एकच नंबर होतो आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आमची आजी देखील याच पद्धतीने गाजर हलवा बनवायची आमच्याकडे जास्त गाई वगैरे असायच्या दूध जास्त प्रमाणात असायचं खवा जास्त केलेला नसायचा पण त्यावेळी अशा प्रकारे गाजर हलवा केला जायचा दुधामध्ये ह्याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबाही आपण घातलेला नाही आहे दुधामध्येच हा शिजवून घेतला आहे छान आटवून घेतला आहे आणि आपण पाहू शकता टेक्स्चर एकच नंबर आलेला आहे खूप मस्त झालेला आहे चवीला एकच नंबर होतो तर आजची ही गाजर हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवर ज्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील जरूर करा आता हे जे गाजर हलवा आपण बनवलेला आहे तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया साखर घातल्यापासून हा हलवा अगदी पाच ते सात मिनटातच तयार झालेला आहे अजून हा हलवा गरम आहे त्याच्यामुळे सेट झालेला नाही आहे हा थंड झाला की सेट होतो आणि चवीला देखील अप्रतिम असा लागतो तुम्हाला जर हवं असेल तर गरम गरम हलवा देखील खाऊ शकता काहींना थंड करून हा हलवा आवडतो तर तुम्ही हा फ्रीजमध्ये ठेवू शकता आठ दिवस आरामात टिकतो पण माझ्या म्हणण्यानुसार आठ दिवस न ठेवता हा चार ते पाच दिवसामध्येच संपवला पाहिजे तर आजचा हा हलवा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा आजच्या रेसिपी आवडली असल्यास आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका थंडी विशेष रेसिपीमध्ये खूप रेसिपी, रेसिपी येत आहेत त्याचबरोबर तुमचे कमेंट तुमचे लाईक्स येत आहेत आणि तुमचे व्ह्यूज देखील छान येत आहेत त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज काय पाहावयास आवडतील ते कमेंट मध्ये जरूर सुचवा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद